क्रांती मोर्चाच्या मागणीनुसार छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शिक्षण संशोधन प्रशिक्षण संस्था मराठा समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन झालेली होती आणि हा संस्थेला स्वायत्त दर्जा दिलेला असताना संस्थेच्या उपक्रमांवर निर्बंध आणण्याचं काम ह्या खात्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनी त्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे, त्याचा मराठा क्रांती मोर्चा निषेध करत आहे. आत्ताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तातडीने ह्या प्रकरणात लक्ष घालून जशाप्रमाणे सारथी ही संस्था आहे त्याचप्रकारे बार्टी टीआरटीला एक प्रकारचा नियम आहे आणि सारथी आणि महाज्योती आणि अमृत ह्या संस्थांना वेगळ्या प्रकारचा निर्णय आहे. तर अशा प्रकारची प्रशासनातली अनागोंदी मराठा क्रांती मोर्चा खपवून घेणार नाही, त्यामुळं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारकडे मागणी आहे की या सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहून तिला जास्तीत जास्त निधी देऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या सर्व योजना कार्यान्वित करण्याची आग्रही भूमिका आम्ही याच ठिकाणी घेतलेली आहे. दुसरी भूमिका, मराठा क्रांती मोर्चाच्या ज्या ज्या मागण्या मंजूर झालेल्या आहेत आणि कार्यान्वित आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या उपसमितीची निर्मिती करावी. तिसरी मागणी आहे की कोपर्डी खटल्यामध्ये ज्या आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीनुसार 9 महिन्यामध्ये फास्टट्रॅक चालून त्या आरोपींना शिक्षा झालेली आहे. ती शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी जे अपील आरोपींनी केलं आहे ते अपील 2 वर्ष प्रलंबित राहिलेलं आहे, त्यामुळं याच्यामध्ये शासनाने त्वरित दखल घेऊन ही मागणी मान्य करावी आणि लवकरात लवकर हायकोर्टामध्ये ह्या केसची सुनावणी घ्यावी. त्याचबरोबर सारथीच्या मार्फत जे विद्यार्थी UPSC साठी दिल्लीत गेलेले आहेत, जवळपास 600च्या आसपास विद्यार्थी शिष्यवृत्ती PhD साठी घेत आहेत, ह्या सर्व उपक्रमांसाठी जे आर्थिक निर्बंध लादलेले आहेत, नव्या नेमणुका लावल्या आहेत, त्या नेमणुकांच्या बाबतीतला जो आदेश आहे त्वरित जर मागं घेतला नाही तर मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि शासनाला हा निर्णय भाग घेण्यास भाग पाडेल. ह्या वर्षात जवळपास 600 विद्यार्थी फेलोशिपसाठी आहेत, 250 विद्यार्थी MPSC, 250 विद्यार्थी UPSC साठी आहेत आणि 300च्या आसपास तारादूत निवडले गेलेले आहेत. ह्याही पलीकडे जाऊन पुढचे भविष्यकाळातले सगळेच उपक्रम आता ठप्प झालेले आहेत आणि आता मार्च महिना आलेला आहे. कोणत्याही संस्थेचं जे बजेट आहे ते मार्चच्या अखेर जर खर्च नाही झालं तर त्या विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट मिळू शकत नाही. प्रशासनातल्या बाबूंना हे नक्की माहिती आहे की एकदा या गोष्टीला जानेवारी ओलांडला की कोणत्याही प्रकारची निवड प्रक्रिया मार्च एंडला कोणी करत नाही, त्यामुळं हे जाणीवपूर्वक अशा प्रकारचं कटकारस्थान केलेलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळात व्यवस्थित चालू आहे, परंतु सारथी जशी झाली तशी बार्टीला योग्य न्याय दिला आहे, TRTA ला दिला आहे, वित्त जे महामंडळ आहे OBC चं त्याला 20 कोटी रुपये तुम्ही फक्त जाहिरातीसाठी देत आहे आणि आम्ही 90% खर्च जो विद्यार्थ्यांवर आज सारथी खर्च करते त्याला एका बाजूला प्रतिबंध करताय. म्हणजे 20 कोटी रुपये इतर मागासवर्ग महामंडळाला निवडणुकीच्या अगोदर जाहिरातीसाठी दिले, ते त्यांनी खर्च कारवाईसाठी आदेश काढला आणि इथं फक्त आम्हाला 10 कोटी रुपये अनुदान दिले, त्यातले 90% पैसे हे विद्यार्थ्यांच्या अकाउंटला डायरेक्ट जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या बाजूला हे थांबवता आणि इकडे फक्त जाहिरातीसाठी पैसे देत आहे, हा विरोधाभास आम्हाला समजतो. त्यामुळं शासनातल्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने ही भूमिका घेतलेली त्याचा आम्ही या निषेध करतोय. राज्याच्या मुख्य सचिवांनी याच्यात गंभीरपणे लक्ष घातलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष गंभीरपणे घातलं पाहिजे. धन्यवाद.